म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निती पाप सदा
सदा चिंता ते खलालो सर्व सुख लालो सर्व सुखरालो सर्व
विठ्ठला 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 करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागुने दीपा पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल 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 ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकळार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजमर्ततुल्यं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथ्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ए दुःखभाजन मारुतिनंदन हे दुःखभाजन मारुतिनंदन सुन लो हे दुःखभाजन Hey!
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय दातुम मुनींद्र समागत तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडु पांडुर नकारो प्रथम नमन 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 सर चरण संता दिया सर कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दर्शने हरे ताप लागुनी या पाया विणवी तो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळाने हा सुख सोहळा स्वर्गात नाही गेले त्यांना हा सुख सोहळा पाहायला मिळत नाही भाग्यवंत तुम्ही आहात की तुम्हाला हा सुख सोहळा पाहायला मिळतो आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला पण अजून कुणाचा स्वर्गामधून टेलिफोन नाही आला की हा सुख सोहळा स्वर्गामध्ये आम्हाला गरज नाही हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोक किंवा बा जन्मामा देवाने सांगितलं ज्यांना जन्माला घातले ते टाळ्या वाजवतात का तर तुम्हाला जन्माला घालू देवा काही लोकांनी टाळ्या वाजवल्या गेलेले हात त्यांना आले आले की नाही गोरोबा काकाला हात आले भाऊ आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी म्हणून देवा आम्हाला एकदा मृत्यू लोकाचा जन्म हवा आहे देवाने सांगितलं बाबांनो मी नक्की जाऊन बघतो जसा माझा भगवंत आला आणि या सुखास या सुखाकारणे देव अरे वेडावला भाऊ ज्या सुखा कारणे देरा राधा या सुखा
आपण शाने झालोय भाऊ. वाजायला लागलो की यकी 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 येत. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संताच्या सदनी 36 वर्ष राहिला. नाथा घरी विठू माऊली अखंड भरते पाणी, देवांचाही देव करीतो भक्ताची चाकरी. 36 वर्ष देव राहिला एकनाथांच्या घरी. आई साहेब आपले संत जास्त आले, घराचं पुढचा दरवाजा बंद करा. हे कलियुग आले माय बापो, कलियुगाच्या मुलं झालं धर्माचं वाटोळ झाले वाटोळ. पण माय बापो हो, देवाने पुन्हा वैकुंठाला जायचं ठरवलं नाही. कारण ना आवडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. पण कुठलं सदन? धन्य धन्य ते, हे संत आत्ताचे नाही, धन्य धन्य ते वैष्णव सदन. ते म्हणजे संत तेची देव, देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारांसाठी ज्यांनी दारात जाऊन सांगायचं, हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. त्या तुकाराम महाराजांना लोकांनी येड्यात जमा करलं. नरेंद्र भाऊ, जे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांना जगद्गुरु तुकोबाराय एवढी मोठी पदवी मिळाली, कशामुळे? आयुष्याचं साधन मिळालं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य. आम्ही जन्मा आलो, मी म्हणले नाही तुकोबाराय, मी जन्माला आलो, मी कीर्तनकार, मी गायनाचार्य, मी मृदंगाचार्य. तुका म्हणे जेथे नाही मी तूपण, स्तवाविते कोणी कोणाला गे. त्यांच्याकडे मी तूपणा नव्हता, संताकडे फक्त आम्ही. एक गाऊ जरी आम्ही विठोबाचे नाव, अनेकापै किंवा अनेकांचे काम नाही येते. किंवा आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत चाली ऐसा. हे नाम, नाम म्हणजे एवढं श्रेष्ठ आहे की ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, तैसे नव्हे नाम, तैसे नव्हे नाम सर्वा मार्गा वरिष्ठ. आणि तेथे काही कष्ट न लागती. आ जप जपने उलट प्राणाचा, तेथे फक्त मनाचा निर्धार असेल ना तर नाम माणसाला जपता येतं. आहे की नाही माय बापो? म्हणून सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं. सालाबाद प्रमाणे चाललेला नामयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा, ह्या पंचकृषीत सगळ्या भाविकांना आमंत्रण दिलेलं आहे समजाव. पण मौजे गुंजळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे असणारे सालाबाद प्रमाणे हा याही वर्षी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने शिवभक्त बन्सी बाबा म्हणजे माझा भाऊ बन्सी बाबा महाराज गुंजाळ, तसेच हरिभक्ती पारायण सूर्यभान महाराज गुंजाळ व हरिभक्ती पारायण उद्धव महाराज विरादार यांच्या प्रेरणेखाली आणि गुंजाळवाडी सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी, मार्गदर्शन ज्यांनी केलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व अन्नदान व देणगी यांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यामध्ये माझं पामराचं पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प मला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची एकदा मी माफी मागते. कारण माझ्या सासूबाईच्या जाऊबाईंचा आज 13वा होता, तो 13वा आटपल्यानंतर मी निघाले. माझी चुकी झाली, मी समृद्धीने यायला पाहिजे होते, म्हणजे लवकर आली असती. मी आली घाटातून, कुठून? भंडारदऱ्यातून. आणि नेमका आज आपला मोठा मेळावा होता ना, बाबांचा आदिवासी मेळावा होता, तर तिथे जवळजवळ 1 तास मी अडकली. माझ्या मुलींना, सगळ्या मुलींना तयार करून मंदिरात बसलं. आणि मग मी ज्ञानबा माऊलींना म्हटलं, दादा माझ्या भावाचे सारखे फोन येतात नरेंद्र, तर तुम्ही एक काम करा, एक ताफा नेऊन सोडा तिथं, म्हणजे ताई आली असं कळेल. पण आता कीर्तनकारा एवढा खोटा माणूस आहे का जगामध्ये? कुठेतरी सांगा बघू. मी जेव्हा होती कुठे इंदुरीमध्ये तेव्हा तुला काय सांगितलं? मी आली कळसमध्ये. मी जेव्हा होती कळसमध्ये तेव्हा मी सांगितलं मी आली कुठे? कोंजिऱ्यामध्ये. मी जेव्हा कोंजिऱ्यात होती तेव्हा म्हटली वडगावात. मी वडगावात आली तेव्हा म्हटले बिरोबा मंदिराजवळ आली. बिरोबा मंदिराजवळ आली तेव्हा मी म्हटले राजापूरला आली. किती खोटं बोलावं सांगा. पण खोटं बोला, पण कुठे बोला? जिथे नामस्मरण करायचं आहे आणि तिथे आपल्याला वेळेवर पोचायचं नाही तेव्हा दुसरा कीर्तनकार उभा करू नये म्हणून बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तुम्ही खरंच कार्यक्रमाची रूपरेषा मांडत असताना भव्य दिव्य नियोजन नसते, इतकं सुंदर नियोजन. कारण गावचा सरपंच जर व्यवस्थित असेल ना तर खरंच सांगते कार्यक्रम सभागृह मंदिराची काय त्यांनी काम. मी जेव्हा आले ना तेव्हा किती कशा परिस्थितीत तो पोरगा या इथपर्यंत पोचलाय खरं सांगते. कोणाची स्तुती आणि वर्णन मला करायला आवडत नाही पण गायनाचा अतिशय शोक. भैरवी जर म्हणायचे असं तर खर्ज्या आवाजातून त्यांच्याच आवाजून. आणि आज खरं सांगू अभिषेकमुळे हा सगळा हा महाराज हजारे महाराज तुम्ही माझ्या कीर्तनात नगर साईडला आपण कोल्हारला वगैरे किती कार्यक्रम केलेत महाराज बाबा. आपलं विशाल महाराज, विशाल महाराज आणि आमची माऊली भरत महाराज, भरत महाराज, भरत महाराज आमची साबळे ताई आहे, आमच्या सगळ्या माझ्या संस्थेच्या कन्या आणि माझ्या महाराजांच्या हे शिक्षण संस्थेचे सगळे बाणलेकर या ठिकाणी आलेले आहेत. आनंद असा वाटतो की ह्या बाळगोपाळांना जर आपण आतापासून जर संस्कार द्यायचं काम केलं ना तर मोबाईल हातात घेणार नाही तर सध्या मोबाईलशिवाय पोरं जेवत नाही असं झालं आहे सगळं. कलियुग आले भाऊ, कलियुग, कलियुगाच्या मुलं झाले धर्माचं वाटोळं. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगदवंदी जगद्गुरु तुकोबराय देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोचवले असे असणारे जगद्गुरु तुकोबराय पाचवा वेद तुकोबराय नामयाचा अवतार जगद्गुरु तुकोबराय. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं अनेक संतांनी वर्णन करावं, एकाच संताचं दुसऱ्या संतांनी वर्णन केलं ना की काय होतं त्याची महती कळते. आणू रेणू या तोकडा आणि तुका आकाश एवढे जगद्गुरु तुकोबराय इतका नम्रपणा घ्यायचे की ज्ञानेश्वर माऊलीच्या पायाजवळ बसायचे आणि म्हणायचे ज्ञानियांचे राजे गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामरा ये काय थोर. पण आता ज्ञानी महात्माच्या पायाजवळ कोणी बसणार नाही, नको त्याच्या पायाजवळ बसतील. स्वार्थासाठी कधीच तुम्ही पाया कुणाच्या पायाजवळ बसू नका. तुकोबऱ्यांच्या जवळ काय कमी होतं का सांगा नरेंद्र, तुकोबऱ्यांच्या जवळ कमी होतं का? 65 लाखाचे जागीरदार जगद्गुरु तुकोबऱ्या संसाराची दानादून केली, समाजाला नाम कळावं म्हणून नामपर प्रकरणातील अभंग निवडलेले. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात सतत नामस्मरण केल्याने काय होतं जीवाला सुख समाधान मिळतं. बाकी तुम्ही सांगा इतर कुठल्या ठिकाणी सुख आहे मला तुम्ही सांगा, मला फक्त सांगा की सुख कुठे. सुख फक्त संता ठाई आहे बाबा, दुसरं सुख कुठे नाही. जो सुख पावे राम भजन मे ओ सुख नया मिरी मे मन लागो मे रोया फकीरी मे. पुन्हा अजून सांगते सुखाची व्याख्या, सुख कुठे. सुख ज्ञानोबऱ्यांच्या समाधी ठिकाणी आहे आणि म्हणून वर्णन केलंय सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानबाई आलं. क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सुखाची लहर प्राप्त होते. नव्हे नव्हे नामस्मरण करत 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 पंढरपूरला जातोय आपण, जातोय ना, तिथे सुख मिळतं की नाही. संसारात सुख आहे का मावल्यांनो सांगा, संसारात सुख आहे का? म्हणून सुखा लागी करी शीतळ मळ तरी तू पण
की सुख मिळतं. सेना महाराजांचा अभंग आहे. जाता पंढरी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. हे अभंग तुकोबारांचे राग्या भाग्याचे अजिबात नाही. त्याला लिहिलेले वाचता येत नाही, त्याला लिहिलेलं पाठांतर करता येत नाही. ज्याने स्वतःचा अनुभव अंगे घेतला, अनुभव आले अंगे ते या जगात येत असे. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. प्रत्येक गोष्टीचा माझ्या जगद्गुरु तुकोबांनी आधी अनुभव घेतला की संसार सोडल्यानंतर माणूस किती विचार करायला पाहिजे की संसार सोडल्यानंतर करायचं काय. मग संसार सोडल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी फक्त एकच नाम धरलं. काय नाम? सदा नाम घोष करुवारी कथा. तेने सदा चित्ता समाधान. पण त्या जगद्गुरु तुकोबांना लोक चांगले म्हणत नव्हते. नामधारकाला कधी लोक चांगले म्हणत नाही, पण तरी नाही चांगले म्हणले ना तरी त्याने त्याचा परमार्थ अट्टहास करून पुढे त्यांनी तो चालवावा. चाले राज्यभार चाले ऐसा. कारण काय माहिती का, जर तुकाराम महाराजांनी त्यावेळेला लाजले असते, भय आला असता, त्यांच्या मनामध्ये शंका आली असती की लोकाला आपल्याला लोक आपल्याला मान देत नाही, आता आपण करायचं काय, मध्येच परमार्थ सोडला असता तर या नामाचा कळस झाला नसता. म्हणून तुका झाला से कळस. आणि म्हणून भजन करा सावकाश. हे भजन आहे ना, हे भजन कीर्तन, हे नामदेव महाराज, ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, सखूबाई, कानोपात्र, मीराबाई यांची मांदी आळी असायची, यांची मांदी आळी असायची. असा संत मेळा सदा रंगलेला, सदा गुंतलेला भजनात. आपण एखादा वार ठेवला ना वार, तिथं चार नाही येत भाऊ, चार भजनात चार येत नाही. म्हणून आम्ही या 5-25 पोरी घेऊन बसतोय. बाबा आपले बसा, गाता येईल तेनेची गावेल येरी हरी हरी म्हणावे. कारण याचा असा आहे की नामस्मरण एक गायलं पाहिजे, नामस्मरण एक घेतलं पाहिजे. नामस्मरण घेतल्याने बऱ्याच पापाचं निरसन होतं. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत घेता घेता घेता
भगवत दळती ए पाते ऐसा नामचा महिमा ऐसा नामचा महिमा वेद कला संतांच्या अभंग आणि आपण नामस्मरण घेत नाही मग घेण्यासाठी चित्ताला समाधान पाहिजे ना, सुख पाहिजे ना, जीवनामध्ये आनंद पाहिजे ना महाराज, मग काय केलं पाहिजे? पहिले चरण सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरि वाईट पंथाला जाऊन मग सतत नामस्मरण करायचं. उच्चार केलेला आहे उच्चार, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्ण दत्ता, सत्वर उच्चार सतत नामस्मरण. नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी. बापाने म्हणलं आपल्या राक्षस कुळामध्ये नारायणाचं नामस्मरण करणारा असा आहे पोरगा तरी कसा, ह्याला किती शिक्षा द्याव्या. उकळत्या कढईमध्ये टाकलं तरी याला काही होत नाही, उंच कड्यावरून फेकलं तरी याला काही होत नाही, सापाच्या जाळीत ठेवलं तर त्याला गारुडी दिसायचा सापाना, वाघाच्या जाळीत ठेवलं शिकारी दिसायचा, वाघांना वाघ सुद्धा गप्प बसायचे. हत्तीच्या पायाने तोडवलं, किती कडक शिक्षा बापाने दिली. काही बाप लय कडक शिक्षा पोरांना देतात आणि म्हणून ते पोर नामस्मरण करतात. विठ्ठल आई वडिलांचं ऐकत ते वाया जातात, झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग आता टराट झालंय. कशाला एक ऑफिस वरून आला तर घरात जाणार स्वतःच्या, तू ऑफिस वरून आला तर स्वतःच्या घरात जायचं, तर दुसऱ्या बाईच्या घरात गेला आणि ती बाई व्हॉट्सअपवर असली, तिने पाणी आणलं ना त्याला, त्याने गटागट पिलं ते व्हॉट्सअपवर बी लागलं. खरा नवरा आला तर म्हणलं ह्यो कोण,
बोलते बाया मला वाटलं तुम्हीच काही पाणी पण एवढ्या बाया सैराट झाल्यात. सैराट झाल्याची आता बघा युट्यूबला काय काय सैराट चाललंय. पोरी पळून जायला लागल्या. बाप आणि बापाचा भाव खल्लास करतो जावयाला. लाखो लोक तिथे असतात, हजारो लोक असतात, 550 लोक असतात, एक सुद्धा शिवाजी नाही राहिला. आता अरे जिजाऊने शिवबा घडवला होता, त्या काळामध्ये एकच बलात्कार झाला होता. जिजाऊने शिवबाला हाक मारली, शिवबा उचल ती तलवार आणि याचे हात पाय तोड. ती जर प्रथा महाराजात असती ना, कोणी सैराटलं नसत. हे सगळं झालं भाऊ, सगळं वाटोळा झालं. वाटत मराठीच्या पोरी मुसलमान पोरावर पळून जायला लागल्या. संगमनेरची दंगल चालू होती. आमच्या अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये अमन नावाचा मुलगा एका मराठी मुलीला खांद्यात खाला घालून फिरवत होता. ही युट्यूबला आपल्या ही आली होती, क्लिप आली होती. असले बाप तरी कसे, मी म्हणते अरे बाप आपल्या मुलीसाठी काय कष्ट करतोय हा सांगा ना. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वट्टा मंदी हसू जरी कणा वाकला. सांगा तुम्ही त्याची कशी अवस्था झालेली असते. पण त्याची धाप अजिबात पोरांना कळत नसते रे बाबांना. तुमच्या पाया पडते, बापाची एकच इच्छा असते, माझी लेख लहानाची मोठी व्हावी, माझी लेख सासरी जाताना मला सुखरूपाने पावी. ही लागली ना पळून जायला. मोबाईलचा प्रकार महाराज, मोबाईल पोरीला जर तुम्ही पाचवी पासून मोबाईल हातात दिला ना, पोरगी अजिबात शिकणार नाही, लटक लटक के मॅट्रिक पास होणार. इंदुरीकरांच्या भाषेमध्ये म्हणते, लटक लटक के मॅट्रिक पास. आणि जर का मुलीला मोबाईल तुम्ही दिला नाहीत ना, सॉफ्टवेअर इंजिनियर, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, हां आमच्या मुली आम्ही केल्यात म्हणून सांगते बरं का. तुमच्या पाया पडून सांगते, मुलीला मोबाईल द्या पण तिचं ज्या वेळेला तिला ऑनलाईन शिक्षण आहे तेव्हा द्या. तिच्याजवळ बसून तिचं शिक्षण घ्या. मोबाईल केवढा कठीण आहे माहिती का. पोरी पळून जायला लागली या मोबाईलमुळे. महाराष्ट्राच्या 12,000 पोरी पळून गेल्यात माई बाप. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, बाकी काही सांगायचं नाही. मुलींना जपा अहो मुलगी. आता मुलींना बघा, आता तुम्ही सांगा बाया तर एवढ्या खुश झाल्यात बाया. हा लाडकी बहीण योजना आली, लाडकी बहीण योजना आली आणि मुली बाया आमच्या एवढ्या खुश झाल्यात. भरले की नाही फॉर्म? नाही भरून घ्या, भरून घ्या, भरून घ्या, कामा येईल. लाडक्या बहिणी एक म्हणला, अगं ये ऐकलं का? म्हणले काय बोला ना? तुला 1,500 म्हणे तर मी परत चाललो. म्हणले कुठे? दुसरी करून आणतो. म्हणजे तिला 1,500 झाले, 3,000. लोकांनी काय त्या लाडक्या योजनेवर सुद्धा काय 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 जोग आणि कॉमेडी काढल्यात मला एवढंच सांगायचं आहे. आणि आता सध्या हे सगळं सगळं वाटोळं चाललेलं आहे. नशीब तुमच्यासारखे आम्हाला भाऊ आहेत नरेंद्र, की तुम्ही आमच्यासारख्या बहिणींना या ठिकाणी कीर्तनाला बोलवता. पण कीर्तन करत असताना राऊत बाबांची फरमाईश आलेली आहे की कीर्तनामध्ये बाजाराचा भाजीपाला आणू टाका. या गावात काय झालं त्या संतांचं, आई वडिलांचं आणि देवाचं सांगता सांगता आयुष्य जाणार हजारे महाराज. पण मी तुमच्या गावाकडे 20 वर्षापासून कीर्तन करते माहिती आहे ना. कोल्हार कोलुबाईचं बायजाबाई, तुमचे सगळे ते आपले केंद्रे बाबांच्या मठामध्ये किती कीर्तनं मी केलं सांगा बघू. सगळ्या कार्यक्रमाला महाराजांनी मला साथ दिलेला आहे. आणि अशा व्यक्ती मिळणं फार दुर्बळ आहे. बहु अवघड, संतांनी सांगितलं आहे, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. पुण्यवान असा आहे कोणी या जगामध्ये की मी त्यांचा सेवक होईन. जेही द्वंद्वादी कदुराविले
ऐसी वर मे मजदा विनारायणांतरीच्या कुणा प्रगटोणी. पुण्य कशामध्ये होतं? पुण्य दान धर्मामध्ये होतं. दानाचे अनेक प्रकार, अन्नदान, भूदान, कांचनदान. पण मला वडगाव लांडगामध्ये, वडगाव लांडगामध्ये मला रामदासभाऊ लांडगेने भूदान, जागा दान केली. आणि म्हणून मी संपूर्ण मुंबईच्या संसाराचा त्याग केला. फक्त निव्वळ आता या माझ्या मुलींसाठी, या माझ्या 22-25 मुली आहेत त्यांच्यासाठी मी उरलेली आहे. आता आयुष्य संपलं, 60 वर्षाची म्हातारी झाली, अजून किती कीर्तनं करायची. 5-50 पोरी शिकवल्या, त्यातला 10-12 शिकून गेल्या माझ्याकडून. भले येडं वाकडं गाईनं परी मी तुझाचं होईन. असो सज्जन हो, हाच तुम्हाला सांगते पोरींचा मला मुलींचा खूप हे होतं, हेवा वाटतो. कारण मी माझ्या मुलींना तळहाताच्या फोडासारखं जपून त्यांना शिक्षण दिलं. आत्ता गेल्या महिन्यात एका मुलीचं माझ्या लग्न झालं, 29 जुलैला, हॉट एअर हॉस्टेस होती, हवाई सुंदरी. म्हणजे पोरी जात असताना काय वेदना होतात त्या फक्त त्या मायबापाला कळतं. आणि म्हणून तुकोबारांनी त्यावर सुद्धा अभंग लिहिला आहे. कन्या सासासी कन्या सासुराशी जाई मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. म्हणजे भगवंत केव्हा भेटणार किती तळमळ सांगा. देव भेटण्यासाठी किती तळमळ आहे सांगा बघू. देवाला शोधण्यासाठी गेले तुकोबाराया, देव होऊन ठेले तरी लोकाला तुकोबाराया नाही कळाले. विचार करा, तुकाराम महाराजांनी फक्त लोकाला एकच काम सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा. ए तुकोबा, तुम्ही येड झालंच ना आमच्या मालकासनी, येड करू नका. माऊली तुम्हासनी नाही, भावाला सांगाय आलोय, चला लोह गावामध्ये कीर्तन आहे, कीर्तन पाहण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी जाऊया. पण तुकाराम महाराजांच्या जोडीला एकही बाई सांगत होती जायचं नाही, लोक गपचूप पळायची. कारण तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलं होत, तुका म्हणे सोपे आहे, तुका म्हणे सोपे आहे, तुका म्हणे सोपे करा. एक चित्त आवडी आनंद आळवावा, आळवायला लागतंय.
पुरणपोळीची जर आमटी किंवा त्याला सार म्हणतोय आपण, मला सांगा आयांनो, ती सकाळी चांगली लागते की रात्री? सकाळी चांगली लागते, कारण ती आळवली जाते. तसं भगवंताला सुद्धा मंथुनी नवनीता, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी माझी अनंत वाचाळ वरळती बरळ. लोकाचा कुटाणा करायची गरज नाही. अपवित्र वाणी नको माझ्या मुखात याहून मुका भरावी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी बधीर करू न ठेव देवा. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा भरावी. आपल्या तोंडामध्ये दुसऱ्याचं पाप घेणं म्हणजे किती किती हे सांगा बघू तुम्ही. आपण एखाद्या ठिकाणी भांडण चालत इथून उठून लगे तिकडे जाऊ, ऐकायला आलं की अहो पाच विषयामध्ये पाच गेले ना माय बाप हो, पाच विषयामध्ये पाच गेले. रूप रंग गंध शब्द स्पर्श या पाच विषयामध्ये पंचीकरणामध्ये सांगितले पाच विषयामध्ये पाच गेले. डोळ्याने त्या पतंग नावाचा पक्षी असतो त्याला असा दिवा पेटलेला दिसला की त्याला माहिती मी इथं मरणार आहे, पण ते उजेडावर धावून जातं आणि ते धावून गेला त्या विषयामध्ये तो मरून जातो. मरतो की नाही बाबा सांगा बघू. म्हणजे एक गेला रूपामध्ये, एक गेला गंध. गंध म्हणजे सुवास, माहिती ना. गंध का हसतो पाकळी वाहते कमळाच्या फुलाजवळ जातो बाबा सभोवती फेऱ्या मारतोय. त्याला गंध सेवन करायचा असतो तो त्याच्यामध्ये जातो. संध्याकाळी कमळाच्या फुलाच्या पाकळ्या मिटून जातात आणि त्यामध्ये एक गेला म्हणजे एक रूपात गेला एक गंधात गेला. आता रस, रस म्हणजे टेस्ट. टेस्ट मंचुरन सोयाबीन चिल्ली तो भात कुठला असतो त्याला काय म्हणतात शेजवान राईस. रसनेमध्ये एक गेला बरं का आयांनो, ऐका. रसनेमध्ये कसा गेला, गळ असतो गळ, गळाला बुबुळ लावतात आणि तो गळ पाण्यात सोडतात. आता त्या माशाला माहिती आहे की मी या गळाला झडप घातली का ते बुबुळ खाल्लं मला काटाआड केलं आणि मला असा वळून लगेच वळून पाडलं तडफड तडफड करून मरतोय. ओ मरतोय. किती गेले, एक दोन तीन. आता आता काय स्पर्श. हत्तीन हत्तीन हत्ती आणि हत्तीला मारता येत नाही आपल्याला. हत्तीला जर मारायचं असेल तर एक हत्तीनीचं चित्र बनवतात आणि मध्ये खड्डा मोठा ठेवतात. इकडनं त्या चित्राला कोणीतरी मारत सुटतं तो हत्ती धावत जातो त्या खड्ड्यात पडतो आणि मरतो. याच्यामध्ये एक गेलं. आता काय शब्द. पाऊस पडायला लागला मेघांचा, मृगजल रया. हा कळलं तुम्हाला. अभंग कुठला येतो, कोणाचे गण गोत कोणाचे माय बाप. मृगजल येसाते आली ओळंगा शारंग धरू. मग तो मृगजल पाऊस पडला तिथे हरणीला असं वाटतं की कुठे कुठे पळावं कुठे पळावं. ती हरण पळत पळत मरते. पाच विषयात पाच गेले बाबू, तरी लोकाला कळलं नाही. मग पाच विषय दिल्यात कशाला. तुम्ही घ्या रे डोळे, तुम्ही घ्या रे डोळे,
घ्या रे तुम्ही डोळे सुख पावठो माझे, तर कान कशाला दिलेत तुम्ही आई करे कान, माझ्या विठोबाचे गुण तोंड कशाला दिले घी घे माझे वाचे गोड राम, हे सगळं सोडायचं दुसरंच धरायचं, बया त्यांची पोरगी राहत नाही, बया तुला माहीत नाही त्यांची सून पळून गेली, कशाला हे सगळं नाही करायचं, हे वाकडं तिकडं होतंय मग असं चपाती केलं की जैसे जाचे कर्म तैसे फळ दे, असतो तो टाइम असतो, मरणाच्या वेळी करशी तळमळ त्यांनी हा गोपाळ कृपा करी, रामनाम वाचा शुद्ध नाही केली पुढे वेळ आली मरणाची, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जगही नाही कुणाचे सांगल्या माणसा, नको चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाचा जग नाहीचे सांग भल्या माणसा, टेंग 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 टेंग, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल
पिंपळ जायला लागलं. या चावडीवर बस, त्या वट्यावर बस, या शिवच्या पती कर, नामस्मरण कर ना. नामस्मरण खडो संसार वाऊगाची भ्रमा नको देवा देवा लागो चरणी देवाच्या चरणाकडं अजिबात नाही. अंगाला आला ताप की देवा तूच माझा बाप. माझ्या अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी बाप. म्हणून सांगते तुम्हाला माय बाप हो, सगळ्यांना जायचे. उपजे ते नासिले, नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिक यंत्र परी जैसे भ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वेडी जे, तैसे देहांतरात ते स्वीकारी जे चैतन्यनाथ. ही जागा देवाची भाऊ, देह देवाचे मंदिर, देह त्याचंच करावं भजन बाबा. पुन्हा बोलता येत नाही, दात पडले का लांब 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 लांब. देव लांब लांब म्हणे, तुला लांबच करत होता. तरुणपणात परमार्थ करायचा. बालकपण मो खेल तारुण का बाल नुसतं म्हणत राहा हरी Oh, by the way.
सुदबुद आणायला लागते. मे तो सुदबुद खोई. मला आवर्जून हे खूप आवडतं. आपल्याला ताल नसो ना माल नसो, पण म्हणायचं काम करायचं. वाकुडा गाई ना परिमिती विदात होईन, ऐका ना. मग मी ना ही गवळण त्यांना म्हणायला लावली, कारण जे जे मी त्यांचं ऐकलं होतं ना, त्यांना म्हणलं माझ्या इकडे युट्यूबवाले आले त्याच्यावर तुम्ही हे सगळं गायलं पाहिजे का. आम्हाला कळू दे बाबा तुमचं. आता मी पाचवी ढकलत ढकलत कशी तरी पास झाले. देवाच्या कृपा आशीर्वादाने महाराज, बरं का महाराज, हजारे महाराज, तुमच्या मिरज गावामध्ये मला गोरे दादांनी एक एकर जागा दिली त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त. आणि माझं अमेरिकेत आता 25 डिसेंबरला कीर्तन लागले. कुठं? अमेरिकेत. देवा देवा, मराठी मीडियम शिकलेली मी पाचवी. त्या दिवसापासून माझ्या जीवाला धसका लागला. मी काल आता उद्या सकाळी आमच्या तिकडे कीर्तन आहे ना आगरीमध्ये, आमच्या तिकडे सगळी सांगते बाय आवरा पैशाचे, पण कीर्तन तुझाच पज म्हणा. आता रात्रीच्या रात्री निघायच्या आठ पोरी घेऊन मला शपथ सांगते. मग समजा मी अमेरिकेत गेली, मला धसका सुरू झाला. आता अमेरिकेत गेल्यावर तिकडूनच्या दोन चार बायांनी समजाव मला विचारलं, अश्विनी महाराज हा बाईयो. मग मी काय बोलू, बरं आहे नाही नरेंद्र भाऊ मी रॅपिडिक्स आणलं. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड. पहिली सुरुवात केली के ए के ए काका बी ए बी ए बाबा, ह्याचा मला अनुस्वार कळायला लागला. नंतर के आय की 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 के को 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 कम का. अहो कसलं मला इंग्लिश यायला बाबा, मी आता आटपणार नाही. 25 डिसेंबरला मी कुठे चालली? अमेरिकेत. मला तर पाठवीन व्हॉट्सअपला जाईल, नाही तर सांगे बाई थापा मारते. मग थापा मारते बोलायला, जे थापा मारतात ती लोकांना आवडतात. खरं बोलतं ते लोकांना आवडच नाही पा. लटके ते रुचे साच कोणानं पचे, ऐसा माजल्याचा गुण भोगे कळवायला. अशी ना मी कधी आयुष्यात माझ्या खोटं बोलणे खोटं करणार नाही. म्हणून लोकांनी मला जागा दे की नाही, नाही तर आपल्याला जागा नाही का सांगू. पण महाराज म्हणतो तुझा आहे तुझा पाशी, परी तू जागा संसार करीत बसले असते तर आज एवढ्यांची माझी भेट झाली असती का सांगा बघू. महाराज संसार प्रपंचा दुःखमूळ आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी ते सोडला. का सोडला? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय पाहिजे होतं दुसऱ्या जन्मात? सर्व दुःख झालं सर्व अलंकार, सर्व दुःख झालं सर्व अलंकार, सर्व सुख 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 झालं सर्व अलंकार. सर्व सुख प्राप्त झालं. एकदा राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले असताना शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले होते. तुकोबारांनी म्हणावं, महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार बघितलं, ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुमचं एर वित्त धन ते माझं मृत्यूके समान. आणलेला नजराणा परत घेऊन जातो. नजराणा परत गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसायचे विचार करा आणि आपलं गेलं कुठं शिवाजी. मला एक म्हणायचं असं आहे की जाणता राजा त्याला जाणता राजा असं म्हणलेले. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. एकदा त्यांना पकडण्यासाठी विजापूरच्या बादशाने 25 यवन पाठवले. किती?
किती 25 यवन, यवन म्हणजे कळले ना त्या अल्ताप सारखे 36 तुकडे करून त्या श्रद्धाला फ्रीजमध्ये तुकडे ठेवले होते. अशी जात ती, अशा जातीने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जर त्यांना हस्ती हातामध्ये सापडली असती, बाबा नक्की राई राई एवढे तुकडे केले असते की नाही सांगा, तुम्ही सांगा केले असते की नाही. पण भवानी प्रसन्न होती शिवबाला, भवानी प्रसन्न होती शिवबाला, लोक चिल चिल पाहायला मिळणार नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बायांच्या कपाळाला कुंकू दिसतं, गळ्यात मंगळसूत्र दिसतात, हातामध्ये हिरव्या गार बांगड्या दिसतात, दारामध्ये तुळस दिसते. मी प्रत्येक मंदिराला कळस आहे ना, तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे. असा मुलगा जन्माला घातला पाहिजे, नाहीतर काय पेऊन पेऊन नुसतं सैराट झाला. त्याच्यासाठी माता कशी पाहिजे, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा. मुलाला संस्कार देणं हे मातेवर असतं. आई आपल्या बाळाला जन्म देते, त्याचं संगोपन करते, त्याला सांभाळते, त्याला चांगल्या दृष्टीने नोकरीला लावते, त्याला सगळं काय त्याचं व्यवस्थित पाहते. हे लेकुराचे हितव आहे, माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. मला एवढंच सांगायचं, तुकाराम महाराजांनी एवढंच सगळून सांगितलं, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. कारण तुकाराम महाराजांची अवस्था अशी अशी झाली होती की त्यांना काही दिसत नव्हतो. असो ऐसा कोठे आठवणी नाही, असो ऐसा कोठे आठवणी नाही, असो ऐसा कोठे आठवणी नाही, असो ऐसा कोठे आठवणी नाही. ए नाही तवी नाही बघतच, ओ नाही तवी नाही बघतच.
देव दिसला होता. माणसं दिसलं तर राम राम करत नाही आपण, जय हरी घालत नाही. हे काही संस्कार आहेत का आपल्यावर? तुकाराम महाराजांना देव दिसला होता, तर तुकोबाराय म्हणतात की असो आयसा कोठे आठवची नाही आणि देहीचं विधेयी भोगू तशा. त्यांची झाली होती अवस्था आणि आपली झाली पाहिजे व्यवस्था. चांगलं जेवण बिवण. एका बाईनी मला फोन केला, मा बहिणीनेच फोन केला, मा पुरणपोळीचं जेवण आहे आज. गुंजाळवाडीतून फोन आला आहे मला. कोण बोटवरती करा. हा ती पाय आहे आमचीच पोरगी. ती म्हणले ताई तुम्ही येणार. म्हणलं किती आनंद झाला. आणि आम्ही पुरणपोळीचं आज जेवण ठेवलेले. वा 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 किती छान. म्हणजे एक कीर्तनकार येतोय त्याच्यासाठी किंवा गावातल्या लोकांसाठी ही व्यवस्था केली जाते. आणि संतांची झाली अवस्था. ती कशी अवस्था झाली? असो ऐसा कुठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा. सज्जन हो, माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देही असताना आत्मस्वरूपात लोकांशी बोलत होतो. आम्ही देही तू आत्मा, आम्ही विदेही तू परमात्मा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तू पौर्णिमा. बघा एवढी आस आस एवढी देवासाठी लागत होती. भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाटत तुझी. कारण असा पाहिला होता ना, असं ऐसा कोठे आठवची नाही असा बघितला होता. कसा उभा कसा राहिला होता? उभा कसा राहिला उभा कसा विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिस दिवस उभा. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा ना. लाता मारलेल्या पोरांनी आई बापाला देवाला उभा केला. पण कुणासाठी जाताना देव म्हणाला आता मला गेलं पाहिजे, माझ्या पूजेसाठी लोक येतील. तर देवाला त्याने सांगितलं जायचं नाही, ही वीट झोकले तुझ्यासाठी. पुंडलिकाने वीट झोकली, विठुरायाला विनंती केली. वारंवार निरंतर विठ्ठल उभा विटेवर ठेवणी कर कटेवर. पण कुणासाठी उभा केला माय बापो? भाविकासाठी उभा. भगवंत या भक्ताची वाट पाहतो. वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि त्याला बघितलं एकदा जनाबाईनी. आणि जनाबाईची अवस्था अशी झाली होती. जनाबाईची चार चार महिने केसाला फणी नव्हती त्या जनीच्या. तिला डोक्याला फणी नव्हती, तिला तेल नव्हतं, तिच्या डोक्यात मळ जातं. ती अशी खाजवायची ना, अशी ग उवा काढायची ना मारायची. आणि सगळ्यांना सांगायची अग साजणी ए साजणी Yeah.
अस्पृश्य जनाबाई चारचार महिने केसाला फडी नाही, सगळ्या डोक्याला कोबट वास आलेला. पण माझ्या भगवंतांनी विचार केला की आपण सकळ जीवाचा सांभाळ करतो. ती एकदा तुळशी वृंदावनमध्ये बसली, बरं का? कुठे बसली होती? तुळशीच्या वनी जना उकळत वी माझ्या जंगलाई विणी देवा देवा चपचपी तेल लावा बाबा तेल, आणि फणीने उवा काढायचा, उजव्या हाताने डाव्या नखा उठायची कचकन मार, उजव्या हाताने डाव्या नखाडीनं कचकन मारायचं. पोरग कसं वाजत कसं कचकन मारायचं, म्हणजे देवाने उवांचा सुद्धा उद्धार केला. जाताना जनाबाईला भगवंताने सांगितलं, बरं का जना, बाळा कुणाकडे काही मागू नको, तुला काही कमी पडलं ना फक्त माझ्याकडून मागायचं. तेव्हा जनाबाई देवाला म्हणली, हो का देवा, अरे मला कसलं काय कमी पडतं, तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने मला
तुला काय दिसत नाही सांग ना, हे जो सूर्यप्रकाश आहे तो तुझ्यामुळे आहे आणि तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. जाता जाता एकच सांगून जाईन, पोरीनं सासू सासऱ्यांची सेवा करा, मुलींना जाता जाता सांगून जाईन आजपासून आपल्या हातातला मोबाईल पप्पा मम्मीला द्यायचा, आम्हाला अजिबात मोबाईल बघायचा नाही. या मोबाईलमुळे सगळे वाटोळे लागायला लागले, परमार्थप्रेमी लोक कमी राहिले महाराज. आणि म्हणून तुकोबऱ्यांच्या अभंग तत्वावर घेतलेला अभंग 2 तासात सोडवलायला आहे. कीर्तनाची मर्यादा 2 तास असावी, कारण बाकी किती तास चालतं पण कीर्तनाची मर्यादा ही 2 तास असावी. प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती सीताराम. तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे सदा नामघोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्वानंकार, आनंद कुठे आठवची नाही देईचे विजयी भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्वानंकार, निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागलो दीपाप पुण्यांग. विठोबा रखो मारे हरे जय जय विठोबा रघुमाये. त्याप्रमाणे सौभाग्यवती शांतबाई हरे हरे जय जय हरे जय जय हरिबाई बाळू गुंजाळ, त्याचप्रमाणे बाळासाहेब शंकर गुंजाळ यांच्या धर्मपत्नी यांनी पुढे यायचं आहे. मंगल नरेंद्र नवले उर्फ तांबे मॅडम, सौभाग्यवती शांताताई हौसराम गुंजाळ, रतनबाई बाळू गुंजाळ आणि बाळासाहेब शंकर गुंजाळ यांच्या धर्मपत्नी संत स्वागतासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हरे जय जय हरे जय जय हरे जय रघुमाये. Oh, my.
बन्यान 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 बन्